रामकृष्ण हरी मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी ब्लाउज बॅकनेक डिझाईन बघणार आहेत तर आता तुम्ही ज्या स्लीव्स बघतायत या स्लीव्स त्याच ब्लाऊजचे आहेत आणि बाही डिझाईनचा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच बघा एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला फ्री लॉक कशा पद्धतीने करायची खूप सविस्तर माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओत दिलेली आहे ले ले सा तर आता मी तुम्हाला स्क्रीनवरती सर्व माप दिलेलेच आहेत ब्लाऊजचे बोटनेकचे खाली आपण साडेसहा इंच घेतलेलं आहे आणि बॉक्स तयार केलेला आहे त्यानंतर आपण छान असा मस्त गड्याचा सेप देणार आहे तिथं एकदम सुंदर असा आकार आपल्याला एक तर बघा ब्लाऊजच्या बॅकनेकवरच द्यायचा आहे नाही तर मग कॅनव्हेस घ्यायचं आणि कॅनव्हेजवर आपल्याला गडा किती इंच उंचीला बनवायचा आहे त्यावर द्यायचा म्हणजे एकाच वेळेस आपल्याला मेहनत करायची आहे आकार देण्यासाठी बघा आता हा परफेक्ट शेप माझा इथं देऊन झाला त्यानंतर मी वरचा देखील दिला जो रॉंग होता तिथं रॉंगचं हे केलेलं आहे मी मार्किंग आणि आता मी कॅनव्हेस पेपर घेतला कॅन्व्हेस पेपरवरती बघा बरोबर बंद घडीवर आपण एक सरळ लाईन मार्किंग केली त्यानंतर चॉकची मार्किंग मला कॅन्व्हेजमधून दिसते बाहेर तर मी त्यावरच मार्कर फिरवलेला आहे बरोबर आता एका बाजूचा आपल्याला गळ्याचा सेप मिळालेला आहे सेम पद्धतीने आपण कॅन्व्हेस फोल्ड करत दुसऱ्या बाजूचा देखील आकार ड्रॉ केलेला आहे त्यानंतर त्याच्या बाहेर आपण बरोबर पाऊण इंच मार्जिन घेतलेली आहे आता आपण कॅनव्हेस बघा बाहेरच्या बाहेरच्या बाजूने कट केलेला आहे आणि आतील जो आहे तो मार्किंग व्यवस्थित आहे जसा आहे तसा ठसा गळ्याच्या आपण हा जो कॅनव्हेज आहे तो फक्त आणि फक्त अस्तरवर चिपकवून घेणार आहेत बघा त्यानंतर चिपकवा किंवा पिनांनी सेट करा आणि बाहेरचा जो पार्ट आहे कॅन्व्हेज पेपरचा तिथं टिप टाकायची आहे आपल्याला सर्वप्रथम आपण फक्त अस्तरवर कॅन्व्हेज ठेवलेला आहे आणि बाहेरच्या बाजूने टिप टाकून घेतोय की जेणेकरून आपण गड्याला अल्ट्राची फिनिशिंग देणार तर हा जो काही कॅन्व्हज आहे तो असं आतमध्ये पडायला नको एकदम व्यवस्थित सेट असायला हवा म्हणून आता आपण शिद पार्ट ठेवलेलं आहे ब्लाऊज पीसचं शिद्या पार्टवरती आपल्याला अस्तर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि गळ्यामध्ये एक पिन लावायचं आहे तसंच वरती देखील एक पिन लावायचे आहे व्यवस्थित आपण पिनाने सेट केल्यानंतर जो आपण मार्करने मार्किंग केलेला आहे आकार त्या आकारावर आपल्याला टिप टाकायची आहे एकदम छानपैकी बरोबर आकारावरच टीप आकारा यायला हवी याची काळजी घ्यायची आणि पॉईंट व्यवस्थित घ्यायचा आहे पॉईंट व्यवस्थित घेतला म्हणजे गळ्याला प्रॉपर जो सेप आपल्याला हवा तोच इथं मिळणार आहे आता आपण आतील वेस्टेज पार्ट कट करणार आहे संपूर्ण खूप सुंदर असं मी तुम्हाला हे ब्लाउजची बॅकनेक डिझाईन दाखवते आणि ती देखील अल्टरमध्ये आपल्याला पट्टी लावण्याची कुठंच गरज पडणार नाही अशा पद्धतीत मी तुम्हाला फिनिशिंगमध्ये गड्यात दाखवणार आहे आता आपण संपूर्ण ठिकाणी कट लावले कट लावल्यानंतर आपण संपूर्ण अस्तरचं पार्ट आतमध्ये टाकलेलं आहे आणि हाताच्या बोटांच्या मदतीने आपण एकदम छान असे सल आपल्या गड्याला पाडणार त्यानंतर हवं तर तुम्ही इस्त्री फिरवू शकता आणि मग त्यानंतर आपण त्यावर दापटीप देखील करू शकतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण सेट केलेला आहे आणि दाबटीप टाकून झाल्यानंतर आपण आता इथं सेंटरला पॉइंट लावलेला आहे कारण आपण अल्टरच्या फिनिशिंगने खालचं कमरेचा जो पार्ट आहे तो देखील फिनिशिंग करणार आहेत अशा पद्धतीने रोल करायचा आहे जो कापडा आहे तो यायला नको स्टिचिंगमध्ये आता आपण संपूर्ण बॅक पार्ट बाहेर काढलेला आहे स्टेप बाय स्टेप बघा आतील जो गडा होता डिझाईनचा जो तो तयार झाला खालचा आपण पार्ट तयार करून घेतलेला आहे तसेच मी टक्स देखील इथं घेतलेले आहेत त्यानंतर आता राहिला आपला वरचा बोटनेक बोटनेकचा आकार मी डार्क करत व्यवस्थित असा गडा कट करून घेतलेला आहे आता कटिंग झालेल्या गड्यावरती आपण काय करणार बघा क्रॉस कापडमध्ये आपल्याला पट्ट्या कट करायच्या असतात आपण इथं मस्त ब्लॅक कलरचा अस्तर म्हणजे ब्लाउजचं जे अस्तर आहे ब्लॅक त्याच अस्तरची पायपिंग करून घेणार आहेत तर अशा पद्धतीने क्रॉस पट्ट्या कट केल्यानंतर आपण त्यांना जॉईंट देणार आहेत जॉईंट बघा दोन्ही बाजूला असे फाकवायचे व्यवस्थित आणि पट्टी फोल्ड करायची साधारणतः मी ही पट्टी बरोबर सव्वा ते दीड इंच रुंदीला घेतलेली होती आणि तिला फोल्ड करत मी आता अशा पद्धतीने व्यवस्थित स्टिचिंग करते संपूर्ण गोलगड्यावरती आता आपण क्रॉसमध्ये पट्टी कट केलेली आहे पायपिंगसाठी म्हणून आपल्याला प्लेट्स कुठंच घ्यायची गरज नाही आहे गोलगड्यावर कारण क्रॉस पट्टी एकदम लवचिक असते ताणली जाते म्हणून त्याला हवा तो सेप आपण देऊ शकतो एक्स्ट्राचं पार्ट मी कट केलेला आहे इथं व्यवस्थित आत्ता आपल्याला बघा संपूर्ण मार्जिन आतमध्ये टाकायचे आहे म्हणजे पायपिंग व्यवस्थित अशी गोल पायपिंग आपल्याला काढायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्या शेजारी अशी टिप टाकणार एकदम खूप सुंदर अशी पायपिंग आपली लावली जाते ज्यावेळेस वेळेस आपण क्रॉसमध्ये कापड कट करतो तेव्हा तर हे ब्लाऊज माझ्याकडे खूप अर्जंट आलेलं होतं तर मी नाहीतर तुमच्यासोबत संपूर्ण ब्लाऊजचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ नक्कीच शेअर केला असता पण मी तुम्हाला बॅकनेक डिझाईन आणि बाही डिझाईन इथं दाखवलेली आहे तर मग मैत्रिणींनं आजच्या व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या छान असे व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत